रांजणगाव शेणकुंजी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं पकोडा तोडो आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं रांजणगाव शेणकुंजीतील कमळापूर फाट्यावर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष फिरोज पठाण यांच्या नेतृत्वाखाली पकोडा तळो आंदोलन करण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ ज्ञानेश्वर नीळ, माजी उपसरपंच भारत पाटील गरड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा लोहकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पकोडे विकून जमा झालेले 170 रुपये हे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे पंतप्रधान कार्यालयास पाठवण्यात येणार असल्याची माहिती फिरोज पठाण यांनी दिली. देशातील तरुणांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकार आणि अमित शाह यांनी कौशल्य विकास योजना कार्यक्रम अंतर्गत पकोडे बनवणे हा देखील रोजगार आहे ही कल्पना केली. उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांनी आता पकोडे तळायचे का असा संतप्त सवाल यावेळी तरुणांनी केला. यावेळी बाळू माकोडे, संजय अंबोरे, करण लघाणे, योगेश मलवणकर, निलेश बदर, अनिल जाधव, रामकृष्ण वट्टेडवार यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.